नमस्कार, आरआरडी स्पायसेसमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण रवा आणि बटाटा यापासून बाजारातील सारखे कुरकुरे बनवणार आहोत। हे कुरकुरे लहान मुलांना खूपच आवडतात। ते बाजारातून आणल्यापेक्षा आपण घरीसुद्धा बनवू शकतो, तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या आकारामध्ये। ते कसे बनवायचे ते पाहूया। तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कुरकुरे बनवण्यासाठी कढईमध्ये 1.5 वाटी पाणी उकळायला ठेवायचं आहे। हे 1.5 वाटी पाणी मी उकळायला ठेवलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला आहे। रवा जाड होता त्यामुळे मी मिक्सरमधून बारीक करून घेतला। आपल्याला बारीक रवा पाहिजे आहे, त्यासाठी जर का जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा। आपल्याला याची उकळ काढून घ्यायची आहे। आता याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आणि 5-10 मिनटं हे थंड होऊ द्यायचं। आता इथे मी छोटे 3 बटाटे शिजलेले घेतलेले आहेत। हे छोटे बटाटे होते त्यामुळे मी 3 घेतले। मोठे बटाटे असतील तर 2च घ्यायचे आहेत। बटाटे शिजवताना कुकरमध्ये पाणी घालायचं, त्याच्यामध्ये एखादं भांडं ठेवून भांड्यामध्ये पाणी न घालताच कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे बटाट्यामध्ये जास्त पाणी राहत नाही। आता हे किसून झालेलं आहे। याच्यामध्ये जर का काही गाठी असतील तर त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत। हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। आणि 2 चमचे तांदूळाचं पीठ घालणार आहे। आणि आपण जो रवा वाफवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं। 1 चमचा तेल घालायचं आहे। आता हे छान मळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे सर्व मळून घ्यायचं आहे। आता हे मळून मी त्याचे 2 भाग केलेले आहेत। आता एका भागामध्ये आपण लाल मिरच्या जाडसर बारीक करून घेतल्या, त्या 1/2 चमचा घातल्या। आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हे छान मळून झालेलं आहे। आता आपण एका पोळपाटवरती याची 1 चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी बनवायची आहे। याची खूप छान चपाती लाटल्या जाते। आता आपण याच्या शंकरपाळ्यांसारखे शंकरपाळे कापून घ्यायचे आहेत। तू कुठल्याही प्रकारे याचा आकार देऊ शकता। कुरकुरे हे लांब असतात पण मी याला वेगवेगळ्या प्रकारे आकार देणार आहे। आता दुसऱ्या प्रकारे याला आकार द्यायचा आहे। एक गोळा करून घ्यायचा, त्याला लांबट असा आकार द्यायचा। आपण शेंगोळे बनवतो त्याप्रमाणे बनवायचे आणि चाकूनी त्याचे 1-1 इंचावरती असे तुकडे करून घ्यायचे आणि त्याला हाताने असा आकार द्यायचा अशा प्रकारे। हे सर्व आपण बनवून घ्यायचे आहेत।
आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल मध्यम गरम होऊ दिलं। हे आपल्याला मध्यम आचेवरतीच सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण तळून घेणार आहे। आता याला छान सोनेरी रंग पण आलेला आहे आणि हे चांगले कुरकुरीत तळले गेलेले आहेत। हे सर्व आपल्याला अशाच प्रकारे तळायचे आहेत। आता हे सर्व काढून घेऊ। आता दुसरे पण आपल्याला अशाच प्रकारे तळायचे आहेत। आता याला पण चांगला सोनेरी रंग आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहेत। हे पण आपण आता काढून घेणार आहे। असे हे घरच्या घरी बाजारातील सारखे कुरकुरे खूप छान बनवता येतात। तुम्ही बनवून पहा, चवीला खूप छान लागतात। बघा किती छान झाले आहेत। आता याच्यावरती आपण चाट मसाला टाकणार आहे। चाट मसाला जर का नसेल तर थोडी आमचूर पावडर, काळं मीठ आणि थोडे मिरपूड याच्यामध्ये टाकायची। त्याच्याने पण याला खूप छान चव येते। अशी ही माझी कुरकुऱ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।